बुलेटिनच्या सुरुवातीला जुन्नर मधून एक धक्कादायक बातमी हाती येत आहे. जुन्नर मध्ये पुणे एटीएसनी कारवाई केलेली आहे. राजाराम अभंग नामक व्यक्तीच्या घरून मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा एटीएसने जप्त केलेला आहे. पुणे एटीएसची मोठी कारवाई या क्षणाची आपण पाहतोय. एक मोठा शस्त्रसाठा राजाराम अभंग नामक व्यक्तीच्या घरातून जप्त करण्यात आलेला आहे. इलेक्ट्रिक गन, पाईप बॉम्ब बनवण्याचं साहित्य, तलवार, कोयता, भाले असं मोठ्या प्रमाणात स्फोटक साहित्य या ठिकाणी जप्त करण्यात आलं आहे. वैभव सोनवणे आमचे पुण्याचे प्रतिनिधी अधिक तपशील देत आहेत. वैभव, काय तपशीलवार माहिती राजाराम अभंग या व्यक्ती संदर्भात? स्वतः 60 वर्षाची ही व्यक्ती आणि पूर्वाश्रमीच्या आरोपांवरून किंवा पार्श्वभूमीवरून त्याला काल ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याजवळ पाईप बॉम्ब बनवण्यासाठी जे स्ट्रक्चर लागतं तशा पद्धतीचे 4 पाईप कापलेल्या स्वरूपामध्ये मिळाले. इलेक्ट्रिक गन पावडर जी आहे ती मिळाली, गन मशीन मिळाली आणि त्याच्यासोबत डिटोनेटर्स आहेत, काही इलेक्ट्रिक स्विच, इलेक्ट्रिक मोटर्स आहेत आणि इलेक्ट्रिक बॅटरी सुद्धा मिळालेल्या आहेत. आयर्न स्प्रिंटर म्हणजे जे छर्रे असतात ते छर्रे मिळालेले आहेत. सायकलच्या बॉल बेअरिंग ज्या असतात त्या मिळालेल्या आहेत आणि त्याला त्याच्यावरती यापूर्वी सुद्धा त्याच्या पत्नीच्या एका व्यक्तीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून त्याने यांना जीव मारण्यासाठी एक स्फोट घडवून आणलेला होता आणि या स्फोटाच्या घटनेमध्ये तो 3 वर्ष येरवडा कारागृहात होता. आता काही दिवसांपूर्वी तो कारागृहातून बाहेर आलाय. मग बाहेर आल्यानंतरही त्याची फारशी काही स्थिती जी आहे ती बदललेली दिसत नाही. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती पोलिसांनी जेव्हा त्याच्याकडे तपासणी केली त्यावेळेस इतका सगळा स्फोटकांच्या संदर्भात त्याच्याकडे सामान जे ते मिळून आले त्याच्यामुळे त्याला ग्रामीण पोलिसांनी काल अटक केली. अगदी वैभव धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. आणि एकूणच आता पोलिसांकडून या संदर्भात अधिक चौकशी सुरू असून कारवाई करण्यासंदर्भातील जी प्रक्रिया आहे ती सुरू असल्याचं कळत आहे.